वाटतं. आणि मी जे अल्पमतीनं जे उभरवून इथं बोलत आहे, तर त्या लताताईंच्या समोर मी बोलताना, म्हणजे त्यांच्याकडून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, त्या वर्धेत आल्या हे आम्ही वर्धेचं भाग्य दुर्भाग्यावर पण विश्वास ठेवत नाही, पण ते खरंच आमचं भाग्य. आणि ते विचार वगैरे आम्ही काही ऐकलेलं नाही, पण त्यांची कृती आम्ही बघितलेली आहे. आणि त्या कृतीशील एकच व्यक्ती मी त्या बघितलेल्या आहे, आणि त्यांच्यातूनच आम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे वळलो. तेव्हा सामाजिक काम, समाजाची चळवळ आणि ह्या सगळ्या गोष्टींनी आमच्या मेंदूचा आणि मनाचा कब्जा घेतलेला होता. त्या सर्वांसाठी हे लोक आमचे, ह्यांचीच ती प्रेरणा आहे. आणि त्यांच्याबद्दलचं मी जे ऋणानुबंध आहे ते शब्दातही त्यांनी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तेव्हा त्या ताईंचे मी खूप आभार मानते. ह्या स्टेजवर त्यांना पाहून मला खूप आनंद होतो. तेव्हा एवढं बोलून मी माझी आमची भूमिका इथे थांबवते. धन्यवाद. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. ज्येष्ठांकडून आम्हाला मिळणारं मार्गदर्शन आम्हाला सततच मिळत राहो, आणि आमच्या कार्यकर्त्यांना आपण सतत सहभाग द्यावा अशी इच्छा व्यक्त करते आणि थांबवते. या महासूर्याला तळपट ठेवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याच्या आहुतीतून ऊर्जास्रोत सिद्ध झालेली आमची रमाई, अशा या सहनशील, करुणामय, सर्जनशील मानवतेच्या महाकाव्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी, तसेच त्यांच्या संघर्षाचा, त्यागाचा, समर्पणाचा स्मृतिगंध प्रत्येकाच्या भावविश्वात दरवळत राहून समाजात नव चैतन्य निर्माण व्हावे या उदात्त हेतूने रमाई फाउंडेशनने रमाई स्मृतिदिन ह्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तेव्हा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी यांचा आपण सत्कार करणार आहोत आणि त्यानंतर आपण व्याख्यानाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी जे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेत, माननीय सुनीलजी खोब्रागडे, संपादक दैनिक जनतेचा महानायक मुंबई, यांचा आपण सत्कार करणार आहोत वर्धेकरांच्या वतीनं. तेव्हा रमाई फाउंडेशनचे सक्रिय सदस्य दिनेशजी भगत आणि राजाभाऊ ढाले यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय सुनीलभाऊ खोब्रागडे यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. माननीय सुनीलजी खोब्रागडे, संपादक दैनिक जनतेचा महानायक मुंबई, तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या मानवमुक्तीच्या तत्त्वज्ञानाशी, क्रांतीसूत्राशी बांधिलकी जोपासत सामाजिक दायित्वाच्या जाणीवेने आपण सामाजिक, साहित्यिक, राजकीय, विशेषतः वृत्तपत्रिकारितेच्या क्षेत्रात मौलिक कार्य केलेले आहे. आपण आंबेडकरवादी विचारवंत, धम्म साहित्यिक, अभ्यासक, राजकीय विश्लेषक, उत्तम वक्ता, ध्येयवादी, निर्भीड पत्रकार, उद्योजक अशी यशस्वी वाटचाल केलेली आहे. समाज परिवर्तनाच्या तसेच आंबेडकरी नवसमाज निर्मितीच्या कृतिशील चळवळीतील प्रेरणादायी योगदानासाठी आम्ही आपणास सहर्ष गौरविण्यात करीत आहोत. यानंतर दुसऱ्या प्रमुख वक्त्या, प्राध्यापिका डॉक्टर लता प्रतिभा मधुकर, सामाजिक कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका, टीस हैदराबाद यांचासुद्धा सत्कार आपण करणार आहोत. तेव्हा अंजलिताई कांबळे आणि सरिताताई कांबळे पखाले यांना मी विनंती करतो की त्यांनी प्राध्यापिका डॉक्टर लता प्रतिभा मधुकर यांचा सत्कार करावा. माननीय प्राध्यापिका डॉक्टर लता प्रतिभा मधुकर, सामाजिक कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका आणि सध्या टीस हैदराबाद या ठिकाणी कार्यरत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांच्या मानवमुक्तीच्या तत्त्वज्ञानाशी, क्रांती सूत्राशी बांधिलकी जोपासत सामाजिक दायित्वाच्या जाणीवेने आपल्या स्त्रीवादी, स्त्री अभ्यासक, संवेदनशील, सर्जनशील, पर्यावरणवादी, बहुआयामी व्यक्तिमत्वाने स्त्रीमुक्ती तसेच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत मौलिक कार्य केलेले आहे. जात, धर्म, वर्ग, वर्ण, लिंगभेद आधारित समाजव्यवस्था परिवर्तनाच्या व नवसमाज निर्मितीच्या कृतिशील चळवळीतील आपल्या सक्रिय व प्रेरणादायी योगदानाकरिता आम्ही आपला गौरव करीत आहोत. त्यानंतर तिसरे सत्कारमूर्ती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गोरखजी भगत, माजी प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हिंगणघाट यांचा सत्कार माननीय अशोकजी कांबळे तसेच विलासजी कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय गोरखजी भगत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सत्कार करावा.
सतत प्रयत्नशील आहात. आपल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक विकासाच्या प्रबोधनाच्या चळवळीतील योगदानाकरिता आम्ही रमाई फाउंडेशन वर्धा आपला सत्कार करीत आहोत, गौरव करीत आहोत. वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांचा सुद्धा आम्ही सत्कार करीत असतो. तेव्हा रमाई स्मृती पुरस्काराचे सन्मानार्थी सर्वप्रथम आज ज्या बालिकेने या ठिकाणी आपला एक नाटकी प्रयोग सादर केलेला आहे ती कुमारी प्रणिती राजेश डंभारे, हिला मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. कुमारी प्रणिती राजेश डंभारे, प्राध्यापिका डॉक्टर लताताई यांना मी विनंती करतो की या बालिकेचा त्यांनी सत्कार करावा केलेला आहे. 10 वर्षाची ही बालिका संत चावरा कॉन्व्हेंट स्कूल वर्धा या ठिकाणी 4th स्टँडर्डला शिकत आहे. आजचा या बालिकेचा 7वा प्रयोग आहे. पहिला प्रयोग 7 एप्रिल 2019 चेतना डीएड कॉलेज वर्धा या ठिकाणी तिने प्रथमतः सादर केलेला होता. अभिनय, गायन, नृत्य इत्यादी प्रथम शाळेमध्येच मूक अभिनयाचा स्पार्क तिच्या वडिलाला दिसला आणि अभिनयाचा स्पार्क पाहून तिच्या वडिलांनी अर्थात राजेशजी डंभारे यांनी तिला या अभिनयाकडे वळवलं आणि तिच्या या अभिनयाची प्रेरणा हे तिचे वडील प्राध्यापक राजेशजी डंभारे हे आहेत, आई ॲडव्होकेट आहे. यांच्या दोघांच्या संस्कारामध्ये ही बालिका निश्चितच भविष्यात मोठी अभिनेत्री होईल किंवा अभिनयाच्या माध्यमातून ती समाज प्रबोधनाचं काम सातत्यानं करत राहील अशा कोटी कोटी तिला शुभेच्छा देऊया. यानंतर दुसरे सत्कार मूर्ती आहेत ज्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक सुंदर असे आदरांजली गीत सादर केलेले आहेत. माननीय अजयजी हेडाऊ सर, सुप्रसिद्ध गायक व संगीतकार वर्धा, यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. माननीय सुनीलजी खोब्रागडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सोबतच अजय हेडाऊ सर यांच्या सुविद्य पत्नीसुद्धा इथे आहेत, त्यांनासुद्धा मी विनंती करतो कारण त्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असतो आणि त्यामुळं दोघांचाही सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. सर, आपण वयाच्या 6व्या वर्षी संगीत शिकायला लागलात आणि अवघ्या वयाच्या 9व्या वर्षी आपण आकाशवाणी नागपूरवर तबला वादन केले, यातूनच आपला संगीत व्यासंग दिसून येतो. सर, आपण जिल्हास्तरीय गझल गायन स्पर्धेत नेहमीच 1वा क्रमांक पटकाविला असून 1992 राज्यस्तरीय गझल गायन स्पर्धेत आपण प्रथम पुरस्काराने सन्मानित झालेत. ही बाब वर्धेकरांसाठी निश्चितच अभिमानाची आहे. माननीय अजय हेडाऊ सर, आपण 1993 अलाहाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय गझल गायन स्पर्धेतसुद्धा प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरलेत, ही आमच्यासाठी भूषणावह अशी बाब आहे. सर, आपल्याला 2000 युवक बिरादरीतर्फे वर्धा भूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले. 2004 युवक कला संस्कृती मंचतर्फे कलागौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. 2004 त्रिवेणी पुरस्कार, 2009 राष्ट्रसंत विचार मंच पुरस्कार, संगीत भूषण पुरस्कार, ज्ञानदीप पुरस्कार आणि 2014 वर्धा रत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी आपल्याला गौरविण्यात आले आहे. या वर्धेचा गौरवच आहे. अशा प्रकारे आपण वर्धेकर म्हणून संगीत क्षेत्रात दिलेल्या अमूल्य अशा योगदानाबद्दल आज रमाई फाउंडेशन वर्धासुद्धा आपल्याला रमाई स्मृती पुरस्कार देऊन आपला गौरव करीत आहेत. त्यानंतर तिसरे जे सत्कारमूर्ती आहेत ते आहेत डॉक्टर सुमित मेश्राम, परंतु ते आज आपणामध्ये उपस्थित नाही कारण ते बाहेर परदेशामध्ये आहेत आणि त्यांचं बुद्धगयावरून जी ट्रेन होती ती 10 तास तब्बल लेट झालेली आहेत म्हणून ते अजूनपर्यंत वर्धेत पोहोचलेले नाही. तरी त्यांच्या आई इथे आलेल्या आहेत, तेव्हा त्यांच्या आई मंदा मधुकर मेश्राम यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गोरखजी भगत यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. माननीय डॉक्टर सुमित मेश्राम, फिजिओ, कॅनडा आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ, फिजिओ BCCI भारत. अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेला हा विद्यार्थी इतवारा येथे रहिवाशी आहे. रवी नायर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी वर्धा येथून बॅचलर ऑफ फिजिओथेरपी 2012 पूर्ण केलेला आहे. फिजिओथेरपिस्ट म्हणून ते कार्यरत आहेत.
बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया अर्थात उत्तम यशस्वी व गुणवत्तापूर्ण त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन इंटरनॅशनल लेवलवर त्यांची फिजिओथेरपिस्ट म्हणून निवड. इंटरनॅशनल लेवलवर फिजिओथेरपिस्ट म्हणून संधी प्राप्त झालेले ते भारतातील पहिले मागासवर्गीय फिजिओथेरपिस्ट आहेत. हे उत्तम दर्जाचे क्रिकेटरसुद्धा आहेत. विदर्भ क्रिकेट असोसिएशनद्वारा आयोजित जिल्हास्तरीय टुर्नामेंट्समध्ये 2008 ते 2015 उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून यशस्वी खेळाचे उत्तम प्रदर्शन केलेले आहे. जिल्हास्तरीय इंटर कॉलेज लेवल तसेच झोनल लेवलवर 2013 ते 2017 या कालावधीमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांची निवड झालेली आहे. 2016 विदर्भ क्रिकेट असोसिएशनद्वारा आयोजित विजय तेलंग ट्रॉफीमध्ये कॅप्टन म्हणून जिल्ह्याचे नेतृत्व केलेले आहेत. तसेच गोवा क्रिकेट असोसिएशनद्वारा त्यांनी कॅप्टन म्हणून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. अशा शांत संयमी नम्रता पूर्ण अशा डॉक्टर सुमित मेश्राम हा या समाजातील एक हुतकरू तरुण आज इंटरनॅशनल लेवलवर क्रिकेटचे फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहे. हा खरोखरच वर्धेसाठी आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यानंतर मी जास्त वेळ आपला घेणार नाही आणि आपण मुख्य कार्यक्रमांकडे वळूया. तेव्हा आज रमाई स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण जे व्याख्यान आयोजित केलेलं आहे ते व्याख्यानाच्या कार्यक्रमाकडे वळूया. तेव्हा प्रथमतः प्राध्यापक डॉक्टर लता प्रतिभा मधुकर ह्या आपल्यासमोर महत्त्वाच्या एका विषयावरती आपले विचार व्यक्त करणार आहेत. फुले आंबेडकरी विचारधारा स्त्री मुक्तीचा जाहीरनामा या विषयावर ते आपल्यासोबत हितकूच करणार आहेत. तेव्हा त्यांचा थोडक्यात परिचय मी आपणास करून देतो आहे. माननीय डॉक्टर लता प्रतिभा मधुकर मॅडम भारतातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नामांकित संस्था टीस हैदराबाद या विद्यापीठाने आपल्याला डॉक्टरेट पदवी प्रदान केली ही आमच्यासाठी कौतुकास्पद बाब आहे. आपण टीस हैदराबाद येथे अध्यापनाचे काम करीत असून विविध विषयावर जवळपास 15 संशोधन पेपर प्रकाशित केलेले आहेत. यावरून आपला विद्याव्यासंग व अभ्यासू प्रवृत्ती लक्षात आल्यावाचून राहत नाही. आपण अनेक पुस्तके शासकीय अहवाल यांचे उत्तम मराठी व हिंदी अनुवाद करून अनेक वाचकांपर्यंत पोहोचविण्यात मोलाचे काम केलेले आहे. मॅडम आपण छात्र युवा संघर्ष वाहिनी नागपूर, लोकविज्ञान संघटना ठाणे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे, नर्मदा बचाव आंदोलन, एनरॉल विरोधी चळवळ इत्यादी सामाजिक आंदोलनामध्ये आपण आपले सक्रिय योगदान दिलेले आहे. त्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत. मॅडम आपण जात लिंग पर्यावरण व लोक चळवळ या विषयावरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध कॉन्फरन्समध्ये आणि कार्यशाळांमध्ये आपल्या अभ्यासाचा व समाजचिंतनाचा ठसा उमटवलेला आहे याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे. मॅडम आपल्याला सह्याद्री दूरदर्शन केंद्र मुंबईद्वारा प्रेरणा पुरस्कार प्राप्त झाला याचा आम्हाला खूप आनंद आहे. तेव्हा उत्तुंग व अभ्यासू असे व्यक्तिमत्व असलेल्या प्राध्यापक डॉक्टर लता प्रतिभा मधुकर टीस हैदराबाद यांना प्राचारण करतो की त्यांनी आज फुले आंबेडकरी विचारधारा स्त्री मुक्तीचा जाहीरनामा या विषयावरती आपल्याला प्रबोधन करावं. प्राध्यापक डॉक्टर लताताई. कधी कधी चळवळ अशी उंच करत असते. तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज रमाई फाउंडेशननी ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या गौरवासाठी ज्यांच्या त्यागाच्या आणि समर्पणाच्या गाथेला स्मरून आणि कोट्यावधी लेकरांना आपली आई समजत बाबासाहेबांचं कार्य सहसंगिनी म्हणून ज्यांनी केलं त्या रमाई, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मी या सर्वांची नावं याच्याकरता घेते की या सर्वांच्या नावातूनच माझ्या विषयाची सुरुवात होते आहे. बुलढाण्याच्या आणि आज आंतरराष्ट्रीय विख्यात या संपूर्ण जगातल्या पहिला फेमिनिस्ट निबंध लिहिणाऱ्या सत्यशोधक ताराबाई शिंदे, सावित्रीबाईंबरोबर पूर्ण भारतातली पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख, त्यांच्या वर्गातली पहिली विद्यार्थिनी जिनी विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या आधी मराठीत निबंध लिहिला मांग महारांच्या दुःखाविषयी, ती मुक्ता साळवे, डॉक्टर आनंदीबाई जोशी या
पहिल्या डॉक्टर म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहेत, पण हे माहिती नाही की त्यांच्याच समकालीन, त्यांच्याच काळात, त्यांच्याच बरोबरीने जन्माला आलेली डॉक्टर रखमाबाई सावे ही भारतातली पहिली प्रॅक्टिस करणारी बहुजन डॉक्टर आहे. ती रखमाबाई, डॉक्टर रखमाबाई भारतातली पहिली सत्यशोधक महिला पत्रकार, पहिली तानुबाई बिर्जे जी महाराष्ट्रातली आहे, आणि अशा असंख्य दलित बहुजन स्त्रिया ज्यांनी भारतातला इतिहास घडवला. एवढंच नव्हे तर भारतातली स्त्री, भारतातल्या स्त्रीमुक्तीच्या त्या ऐतिहासिक धरोहर आहेत ज्यांनी आम्हाला एक इतिहास प्रदान केलेला आहे. या सर्व ज्या म्हणजे पंडिता रमाबाईंच्या आधी 23 वर्षाआधी सावित्रीबाई येतात, म्हणून पंडिता रमाबाईंच्या आधी सावित्रीबाईंना वंदन करणं गरजेचं आहे. स्त्रीमुक्ती चळवळीला वारंवार वारंवार सांगावं लागतं. तर अशा या सगळ्या बहुजन नायिकांना पण मी अभिवादन करते ज्यांनी आरक्षणासाठी आपला संपूर्णपणे या देशाला सांगितलं की आरक्षण कसं असावं, कशासाठी असावं. त्या शाहू महाराजांची आठवण काढते आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. आज या मंचावर, आज इथे गोरखजी भगत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, माननीय सुनील खोब्रागडे मला त्यांच्याबरोबर दोनदा स्टेजवर त्यांचं व्याख्यान ऐकायची आणि त्यांच्यासोबत व्याख्यान देण्याची संधी मिळाली आहे. या कार्यक्रमाचे संयोजक ज्यांनी मला आग्रहाने बोलवलं ते दिनेशजी भगत. सरितानी आत्ता माझा उल्लेख केला, मला छायाची आठवण येते, छाया भगतची. माझी मैत्रीण छाया खोब्रागडे जिने त्यांना माझा परिचय पुरवला आणि तिच्यासोबत मी असते, त्याच्यामुळे मला एकदा विचारण्यात आलं की छाया तुझी कोण, तर बहिणीपेक्षाही जास्त, इवन मैत्रिणींपेक्षाही जास्त, मग तिचं मी काय नातं सांगायचं. तर अशी मैत्रीण आणि वर्ध्यातले तुम्ही सगळे सुजाण नागरिक ज्यांनी 1980 पासून मी वर्ध्यात आले होते राहायला, 1980-83 मी इथे राहत होते. 83 फेब्रुवारीत मी मुंबईत गेले आणि मग नंतर माझी दुसरी इनिंग सुरू झाली. 24 वर्षपर्यंत मी नागपूर आणि वर्धा इथे होते. तशा अर्थाने वर्धा ही माझी कर्मभूमी आहे आणि या वर्ध्यात माझे अनेक मित्र, तिथे अनेक मित्र आलेले पण आहेत. माझे संघर्षवाहिनीतले काही मित्र इथे आहेत, सर्वांची नावं मी इथे घेऊ शकत नाही, पण ते इथे बसलेले आहेत. आजही संघर्षवाहिनी म्हटलं की संघर्षवाहिनीतील अनेक जण अजूनही काम करत आहेत आणि कुठेही गेलं, कुठल्याही गावात गेलं, देशातल्या कुठल्याही भागात गेलं तरी संघर्षवाहिनीतला एक तरी कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती भेटते आणि ती विविध भागांमध्ये काम करत असते. एक तुम्हाला फक्त सांगते की मी आज तथागत बुद्धाबद्दलही बोलणार आहे, फुले आंबेडकरांबद्दल बोलणार आहे, फुले आंबेडकर स्त्रीवाद आणि स्त्रीवादाबद्दल बोलणार आहे. तर त्या सगळ्या संदर्भात बोलत असताना एक सांगते की बोधगयेमधली जी संपूर्ण मोठी लढाई आहे भूमिसंघर्षाची, ती आम्हा छात्र युवा संघर्षवाहिनीच्या कार्यकर्त्यांनी लढली आहे आदिवासी कार्यकर्त्यांसोबत, आणि त्याच्यातले अनेक कार्यकर्ते वर्ध्यात राहिलेले आहेत. तर अशा संपूर्ण सर्व जुन्या नव्या सगळ्या सहकाऱ्यांना ज्यांनी इथे अतिशय उत्तम गाणं गायलं, त्या अजयला मी 6 वर्षाचा होता तेव्हापासून ओळखते. माझ्या घरी माझ्या बहिणीची साथ संगत करायला तबल्यावर अजय यायचा, तेव्हा जरा मला जसा मला आत्ता पाठ दिला तसा आम्ही त्याला पाठ द्यायचो वरती आणि त्याला चौरंगावर किंवा पाटावर बसवायचं आणि तो तबला वाजवायचा. आज तो, त्याची बायको आणि ते सगळे आहेत, म्हणजे घर परिवारासारखं वाटतं आहे की सगळेजणं आहेत. जी प्रणेती, प्रणेतीचं प्रणेती आहे ती, प्रणेती नाही प्रणेती आहे, प्रणेते असणं ह्यातच नेतृत्व आलं आणि ह्या प्रणेतीने अतिशय धीटपणाने आणि अतिशय सुंदरपणे तिचा जो प्रयोग रंगवला, तिला त्यातलं किती कळलं असं म्हणताच येत नाही, कारण तिने ते समजून घेऊन करणारे जे नट असतात किंवा अभिनेते असतात तसं. तर म्हणून मला तिच्या आईवडिलांचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी तिला फक्त बाबासाहेबच नाही शिकवलेत, तर बाबासाहेब जसे जगलेत आणि ज्याच्यासाठी जगलेत, ज्या अन्यायाला विरोध करायचा आहे
ते शिकवलं, त्याच्यामुळे ही मुलगी अतिशय अप्रतिम. कारण अभिनय करायचा असेल तर तुम्हाला फक्त स्क्रिप्ट वाचून नाही चालत, तुम्हाला ती मनामध्ये जिरवावी लागते, मुरवावी लागते. आणि एवढ्या लहान वयात 10 वर्षाच्या प्रणेतीने ते करून दाखवलं, म्हणून तिचं खास अभिनंदन. तर अशी सगळी तुम्ही मंडळी आहात जी रमाई फाउंडेशनतर्फे अशा प्रकारचे कार्यक्रम घेत आहात. आज मला असं वाटतं की मी इथे आले आहे आणि मला हा जो विषय दिला त्याच्यामध्ये दिनेश भक्तांनी मला सारखं म्हटलं की ताई तुम्ही विषय सुचवा. तर ते म्हणाले की तुम्ही ज्या पद्धतीचं काम केलं आहे त्याच्या संदर्भात तुम्ही बोला. त्यावेळेला मला असं वाटलं की आज गरज आहे, विशेषतः आजच्या राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवर, की फुले आंबेडकरी दृष्टिकोनातून बघितल्याशिवाय कुठलीही चळवळ पूर्ण होऊ शकत नाही, तशीच स्त्रीवादी चळवळही पूर्ण होऊ शकत नाही. मग स्त्रीवाद म्हणजे काय आणि फुले आंबेडकरवाद काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. लोकांच्या मनामध्ये असं आहे की 1975 साली भारतामध्ये जी स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाली आणि पाश्चात्य देशातल्या स्त्रियांनी ज्या पद्धतीने स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा लिहिला तो जाहीरनामा म्हणजेच भारतातली स्त्रीमुक्ती चळवळ. कारण या देशामध्ये 1975 साली पहिल्यांदा लोकांनी स्वायत्त स्त्री चळवळ असं ऐकलं. मग ही स्वायत्त कोणापासून, कशापासून, यांना नेमकी स्त्रीमुक्ती हवी आहे ती तरी कशाची, काय खायचं आहे यांना, या स्त्रीमुक्तीचं आणि माझं नातं काय. पण याच स्त्रीमुक्तीमध्ये माझ्यासारखी, छाया खोब्रागडेसारखी, सीमा साखरेसारखी, रूपा कुलकर्णीसारखी अशी सगळी मंडळी काम करत होती. आज आमच्यापैकी आम्ही या ज्या चौघींची नावं घेतली ते सगळ्याच जणी आम्ही बौद्ध धम्माच्या वाटेवर आहोत, आम्ही फुले आंबेडकर विचारांच्या वाटेवर आहोत. म्हणजे हे नेमकं काय घडलं आणि आम्ही या स्त्रियांच्या चळवळीमध्ये नेमकं होतो तर खरोखर आम्ही पाश्चात्य चळवळीत होतो की आम्ही आमच्या देशातल्याच 2582 वर्षापूर्वी जी मुळं या देशामध्ये रुजवली गेलीत, जी बीजं पोरली पेरली गेलीत, त्या इतिहासाच्या उत्खननामध्ये आणि त्या इतिहासामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं मूळ शोधत होतो, ही हे सगळं खूप महत्त्वाचं आहे आणि ते मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. कारण आजपर्यंत जो इतिहास सांगितला गेला आणि जो इतिहास लिहिला गेला तो स्त्रियांच्या चळवळीचा इतिहाससुद्धा जो सुरू होतो तो इतिहास सुरू करताना मिथकं आधी सांगितली जातात. आजकाल एक नवीन, कदाचित तुमच्यापैकी ज्या सगळ्यांजवळच आता जवळपास कॉम्प्युटर आहेत, मोबाईल आहेत, आणि जे स्वतः वाचतात ऐकतात त्यांनी युवाल नोवा हरारी नावाच्या माणसाबद्दल ऐकलं असणार आहे आणि वाचलं पण असणार आहे. परवा इंदोऱ्याच्या एक सभेमध्ये भंते विमलकीर्तीजी आणि घोडेस्वार सर या दोघांनीही युवाल नोवा हेरारीचा उल्लेख केला. या युवाल नोवा हेरारीबद्दल तुम्ही नक्कीच घरी जाऊन गेल्यानंतर ज्यांनी काही पाहिलं नसेल त्यांनी त्याची भाषणं ऐका. हे का मी सांगते तर त्याचं असं म्हणणं आहे की आपल्याला एक स्टोरी दिली गेली, धर्माच्या नावावर एक आपल्याला कथा दिली गेली, आपण त्याच्यावर जगलो, जगत आलो. आपल्याला भांडवलशाहीच्या नावाने एक स्टोरी दिली गेली आणि आपण त्याच्यावर जगलो. आणि आपण त्याच्यावर जगल्यानंतर एकच गोष्ट मात्र कॉमन आहे की भांडवलशाहीच्या संदर्भामध्ये ज्यांनी विरोध केला त्यांनी अमेरिकेचा डॉलर मात्र नाकारला नाही, भारतामध्ये ज्यांनी अर्थव्यवस्थेला विरोध केला त्यांनी रुपया नाकारला नाही. त्याच्यामुळे फक्त काय सत्य आहे तर रुपया किंवा पैसा हे सत्य आहे. पण हे सत्य असलं तरी पैशांच्या भोवती खेळलं गेलेलं राजकारण जे बार्टर सिस्टीमपासून, देवाणघेवाणाच्या सिस्टीमपासून आपल्याकडे आता ज्या पद्धतीची सिस्टीम आलेली आहे ज्याला आपण नुकतंच सगळ्यांनी पाहिलं 2014 पासून ते 2019 पर्यंत सर्व छोट्या छोट्या मुलांनाही माहिती आहे की डिमॉनिटायझेशन झालं आहे. म्हणजे काय झालं तर आता आपल्याला बँकेतून पैसे काढायचे, आपला सगळा पैसा
आईच्या डब्यात गव्हाच्या खाली राहणार नाही, त्यालाही ब्लॅक म्हटलं जाईल कदाचित, तो श्रमाचा असला तरी. आपला नवरा दारू पिऊ नये म्हणून कष्टकरी बाईंनी लपवून दडवून ठेवलेला पैसासुद्धा जागतिकीकरणामध्ये आता तो बँकेत ठेवायचा. त्या बाईला लिहिता वाचता येत नसेल तरी तिचा अंगठा आता, जसा एकलव्याचा अंगठा कापला होता, पण आता या संपूर्ण सिस्टीममध्ये अंगठा इतका मस्त झालेला आहे महत्त्वाचा, की त्या अंगठ्याच्या आधारावर ते ओळखलं जातं की इथं हिचं खातं कोणतं. आणि हा अंगठा आता याला खूप महत्त्व आलं आहे. आणि मग तिने जाऊन त्या अंगठा दिला किंवा तिने काही सही केली किंवा तिला सही येत नसेल तरी तिला शिक्षणाच्या पेक्षाही तिच्या अंगठ्याचं आता महत्त्व आहे. या डिमॉनिटायझेशनमध्ये तिचा पैसा, मग तो 10 रुपये असेल नाही तर 100 रुपये असेल, नाहीतर अंबानीचा पूर्ण काळा पैसाही पांढरा करून तो 10,000 करोड असला तरीसुद्धा तो बँकेत असेल, अशा पद्धतीची इक्वॅलिटी, वेगळ्या पद्धतीची इक्वॅलिटी आणली. आणि आपल्याला वाटलं की आपण खरोखर समतेच्या आणि समानतेच्या वाटेवर आहोत. हा थोडासा तुम्हाला वाटेल की थोडंसं मी भटकले, पण नाही, या 2-3 गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. आपल्याला कुठलं हवं आहे, आर्थिक स्वातंत्र्य? आपल्याला कुठलं हवं आहे, लैंगिक स्वातंत्र्य? आपल्याला कुठलं हवं आहे, जातीभेदाच्या विरोधातलं स्वातंत्र्य? अशा पद्धतीने खल करत 1975 पासून ज्या नवीन सामाजिक चळवळींचा या देशामध्ये उदय झाला, मग त्या वेगवेगळ्या चळवळी होत्या, त्या विषमता निर्मूलनाच्या चळवळी होत्या, त्या जनआंदोलनं होती, जलजंगल जमिनीच्या चळवळी होत्या, त्या मोठ्या बांधांच्या विरोधात चळवळी होत्या, त्या अशा पद्धतीचा विकास नको की जो विकास माणसाला विनाशाकडे नेतो असं म्हणून विकास विरोधाच्या चळवळी होत्या. त्या चळवळी विविध प्रकारच्या सगळ्या नेतृत्वाला, मग गांधी असतील, लोहिया असतील, आंबेडकर असतील, अशा प्रकारच्या सगळ्यांना एकत्र आणून बाबा आढावांसारखे माणसं, समाजवादी माणसं, एक गाव एक पाणवठ्यासारख्या चळवळी चालवत होते. अशा पद्धतीने विविध प्रकारच्या चळवळी चालल्या असताना, या पर्यावरणाच्या चळवळी चालल्या असताना, वेगवेगळी जनआंदोलनं असताना, 3 मुख्य चळवळी होत्या. त्याच्यामध्ये होती स्त्री स्वातंत्र्याची चळवळ, दुसरी होती ती म्हणजे आदिवासींची चळवळ, आणि तिसरी होती ती म्हणजे दलितांची चळवळ. या चळवळी फक्त पोटासाठी लढत नव्हत्या, त्या फक्त जलजंगल जमिनीचे हक्क मागत नव्हत्या, त्या विस्थापनाबद्दल बोलत नव्हत्या, त्या फक्त पुनर्वसनाबद्दल बोलत नव्हत्या, त्या फक्त विकास काय आहे असं म्हणत नव्हत्या, तर त्या संपूर्णपणे अस्तित्व आणि अस्मितेच्या लढाया लढत होत्या. आणि त्याच्यामुळे स्त्रियांची चळवळ ही पाश्चात्य देशातून आलेल्या स्त्रीमुक्तीच्या आधारावर आहे असं म्हटलं तरीसुद्धा स्त्रिया म्हणत होत्या की आमच्या घरामध्ये चाललेला हिंसाचार आणि राज्यामध्ये चाललेला हिंसाचार याच्या विरोधात बोललंच पाहिजे. स्त्रीची अस्मिता आणि अस्तित्व खतरे में है. दलित म्हणत होते दलितांचं अस्तित्व आणि अस्मिता खतरे में है. आणि या आदिवासी म्हणत होते आमची अस्मिता, आमचं अस्तित्व खतऱ्यात आहे. आणखीन एक चौथी चळवळ होती, ती म्हणजे सांप्रदायिकता विरोधी चळवळ. आणि त्याच्यामध्ये असंख्य अल्पसंख्याक गट म्हणत होते की आमच्यामध्ये तुम्ही धर्माधर्माचं युद्ध लावताय आणि माणसा माणसाचं युद्ध लावताय, म्हणून ही संप्रदाय सांप्रदायिकतेच्या विरोधामध्ये असणारी चळवळ म्हणत होती आमचे पण रोजी रोटी रोजगाराचे प्रश्न आहेत आणि आमच्या हुनरचे, आमच्या कौशल्याचे प्रश्न आहेत. म्हणजे फक्त आर्थिक प्रश्न नव्हेत तर आमच्या अस्तित्वाचे आणि अस्मितेचे प्रश्न आहेत. आम्हाला सन्मानाने जगू द्या. आम्हाला फक्त राईट टू लाईव्हलीहूड किंवा आम्हाला फक्त राईट टू लाईव्ह म्हणजे जगण्याचा अधिकार फक्त नको, किंवा आम्हाला जीवन संसाधनाचा अधिकार नको, तर आम्हाला जगण्याचा अधिकार सन्मानाने जगण्याचा हवा. आम्हाला जीवन संसाधनांचा अधिकार सन्मानाने हवा. आणि तेच स्त्रियांची चळवळ पण म्हणत होती. पण दुसरीकडे काय घडत होतं, या स्त्रियांच्या चळवळीने जो इतिहास शोधला तो इतिहास कसा होता, तर त्यांनी मिथकं कोणती आणली. आणि याच देशामध्ये त्याच वेळेला हिंदुत्ववादी चळवळ खूप मोठ्या प्रमाणावर येत होती. बाकीच्याही धर्मांच्या धर्मांधता चळवळी संपूर्णपणे जगामध्ये फोफावत होत्या. त्यांनी आणलेले इतिहास असे होते की स्त्रिया कशा असल्या पाहिजे, स्त्रिया रमाई सावित्री असता कामा नये, त्या कशा असल्या पाहिजेत, त्या पंडिता रमाबाई पण असता कामा नये, त्या अशा असल्या पाहिजेत की त्यांनी संपूर्णतः आपलं जीवन हे एका घराला आणि कुटुंबाला समर्पित केलं पाहिजे. आणि घरामध्ये काही पण झालं, हिंसाचार झाला, काही झालं, तरी बाहेर बोलता कामा नये.
हाताला चटके बसले तरी आधी हाताला चटके तर त्यालाच संसार म्हणतात, असं बहिणाबाईच्या गाण्यांचा उलटा अर्थ लावून त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही असं सांगणाऱ्या चळवळी पण त्याच काळात उभ्या राहिल्या, ज्याला आपण म्हणू की प्रतिगामी चळवळी होत्या. आणि त्याच्यामुळे स्त्रीमुक्तीला सातत्याने बोलावं लागलं, स्त्रीमुक्ती चळवळीलाही बोलावं लागलं की पर्सनल इज पॉलिटिकल, जे जे खाजगी आहे ते राजकीय आहे. मग जे जे खाजगी आहे ते राजकीय आहे असं म्हणत असताना राज्याने केलेल्या हिंसेच्या बद्दल मात्र स्त्रियांची चळवळ मौन होती, मूक होती. उदाहरणार्थ सुरेखा भोतमांगे. सुरेखा भोतमांगे हा व्यवस्थेचा जसा बळी आहे तसाच राज्याच्या हिंसेचा बळी आहे. गुजरातमधला हिंसाचार किंवा एखाद्या मुस्लिम बाईच्या पोटात गर्भ असताना तिचा कोथळा बाहेर काढून उन्मादानं नाचणं हा राज्यव्यवस्थेचा हिंसाचार आहे. एखाद्या अखलाकला त्यांनी फक्त बीफ खाल्लंय याच्या संशयावरून मारून टाकणं हा राज्यव्यवस्थेचा हिंसाचार आहे. या संपूर्ण हिंसाचाराच्याबद्दल आपण कसं बोलणार आहोत? मग ती एक राजकीय हिंसा आहे, तशीच घरातली हिंसा सुद्धा, ती हुंडाबळी असेल किंवा नवऱ्याने तिला जाळून टाकलेलं असेल तरीसुद्धा ती घरातली नसून संविधानाने तिला हक्क दिलेला आहे. आणि संविधानाने हक्क दिल्यामुळे तीच 498 अ पण घालू शकते आणि ती आपल्या अशा पद्धतीने होणाऱ्या अमानुष छळाच्या विरोधामध्ये आवाज उठवू शकते. तोपर्यंत स्त्रियांच्या चळवळीला हे कळलंच नाही की जो कायदा आपण वापरतो आहे, ज्या कायद्याने ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत, ते बाबासाहेबांनी दिलेले अधिकार आपण वापरतो आहोत, तेव्हाच आपण काहीतरी राजकीय बोलतो आहोत. म्हणजे पर्सनल इज पॉलिटिकल म्हणेपर्यंत, म्हणजे तिथून काळ्या आणि गोऱ्या स्त्रियांच्या लढ्याच्या प्रेरणा घेत इथल्या स्त्रिया बोलत होत्या, पण इथलं पर्सनल इज पॉलिटिकल आम्ही सहजपणे बोलू शकत होतो या देशामध्ये, कारण आम्हाला बाबासाहेबांनी फ्रेंच राज्यक्रांतीनंतर स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळतो तो इथे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ताबडतोब हातात दिला. त्याच्यामुळे मतदानाच्या अधिकारासाठी आम्हाला लढावं लागलं नाही, म्हणून आम्हाला किंमत द्यावी लागली नाही, म्हणून आम्हाला बाबासाहेबांचं योगदान कळत नाही. आज मतदानासाठी जाणारी कुठलीही उच्चवर्णीय स्त्री म्हणते तिला तो अधिकार आहेच. अरे, तो तुम्हाला मनुस्मृतीने दिला नव्हता. न स्त्री स्वातंत्र्य मरहतीमध्ये मतदानाचा अधिकार नव्हता, बाईची अक्कल चुलीत गहाण होती. एवढंच नव्हे तर कुठलीही बाई स्वतः उच्च जातीतली. सर्वात पहिल्यांदा मला एकदाच प्रश्न विचारला गेला टाटा इन्स्टिट्यूटमध्येच, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये. मी 35 वर्षाच्या आंदोलनानंतर ठरवलं की आपण पुन्हा एकदा PhD केली पाहिजे, कारण मी PhD सोडली होती आंदोलनामध्ये आणि चळवळीमध्ये पूर्णवेळ काम करण्यासाठी. ज्यावेळेला मी चळवळीचा अनुभव घेऊन या संशोधनामध्ये उतरले तेव्हा मला हा एक प्रश्न विचारण्यात आला की असं कसं घडतंय की तुम्ही असं म्हणताय की बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्यांना मला हे उत्तर द्यावंसं वाटतं की संविधानाने जे हक्क दिलेत, ज्या जे कायदे तुमच्या हातात दिले, त्या कायद्यांच्या आधारेच आपण लढू शकतो. आपण राज्याच्या विरोधामध्ये कुठली चळवळ करायची असेल तर ती आपल्याला लढण्यासाठी जी शस्त्र लागतात, जे अवजार लागतं, तो म्हणजे कायदा असतो. आणि त्या कायद्याने कायद्याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पटकन अटक होते, पण कायद्याचं उल्लंघन करणारे अनेक लोक खुलेआम फिरत असतात, ते हिंसा करत असतात, ते बायकोला जळत असतात, मैत्रिणीवर ॲसिड फेकत असतात, एकतर्फी प्रेम करताना तू माझ्याशी लग्नच का करत नाही म्हणून तिला पूर्णपणे संपवून टाकतात, असले कसले प्रेमाचे आविष्कार. आणि असले कसले प्रेमाचे आविष्कार, पण एखादा सैराट घडलं तर मात्र आपल्याकडे मोर्चे निघतात. आपल्याकडे म्हणतात की आर्ची आणि परशांनी भेटू नये. आपल्याकडे म्हटलं जातं की कुठल्याही वरच्या जातीच्या मुलीशी खालच्या जातीतल्या मुलांनी लग्न करू नये. मग बाबासाहेब सांगतात की सगळा जातीचा प्रवास हा बाईच्या योनीतून झाला आणि बाईला वापरलं गेलं, बाईचं शरीर वापरलं गेलं. जेव्हा शरीर स्त्रियांच्या मुक्तीचा जाहीरनामा आम्ही लिहायला लागलो, आम्ही म्हणायला लागलो की बाईच्या शरीराच्या भोवती हे संपूर्ण पुरुष केंद्रीय राजकारण आहे, त्यावेळेला आम्ही बाबासाहेबांची वाक्यं तेव्हाच वापरली असती तर कदाचित स्त्रियांची चळवळ ही फुले आंबेडकरी चळवळ म्हणूनच घोषित झाली असती. पण आम्ही फुले आणि आंबेडकरांना सजग नजरेनी 1975 पाहिलं नाही. त्याच्यानंतर आम्ही फुले आंबेडकरांना वाचायला लागलो, आम्ही विषमता निर्मूलन शिबिरात जायला लागलो, आम्हाला फुले आंबेडकर आमच्या चळवळीतल्या सहकारी पुरुषांनी शिकवल्या. आमच्या असं लक्षात आलं की
स्त्रिया वेगवेगळ्या असतात. स्त्रियांचं दुःख एक आहे स्त्री म्हणून, तसंच स्त्रियांचं दुःख वेगवेगळं आहे. मुस्लिम स्त्रीचं दुःख वेगळं आहे, दलित स्त्रीचं दुःख वेगळं आहे, बहुजन स्त्रीचं दुःख वेगळं आहे, आणि ब्राह्मण स्त्रीचं, क्षत्रिय स्त्रीचं दुःख वेगळं आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं, स्त्री तर एकच आहे. हो, स्त्री एक आहे, त्याच्यामुळे स्त्रिया म्हणून होणारे जेवढे काही अन्याय आहेत ते सारखे आहेत. पण मी जर जोशी कुलकर्णी अशा घरात जन्माला आले तर माझी सुरेखा भोतमांगे कधीच होणार नाही. कारण एखाद्या दलित मुलीवर आणि एखाद्या बुधीबाईवर, आदिवासी सर, खुलेआम मथुरेवर, भवरीवर खुलेआम बलात्कार करण्याचा जाहीरनामा इथल्या मनुस्मृतीने त्यांना देऊन टाकला होता. आणि सुप्रीम कोर्टसुद्धा संविधान असून असं म्हणत होतं की उच्च जातीचे पुरुष कधी बलात्कारच करू शकत नाही. आणि तिथे स्त्रीमुक्ती चळवळीचा जाहीरनामा हा फुले आंबेडकरी जाहीरनामा असेल तरच सुप्रीम कोर्टापासून, सर्वोच्च न्यायालयापासून ते लोकांच्या न्यायालयामध्ये भवरीला, मथुरेला, सुरेखा भोतमांगेला न्याय मिळू शकतो. त्याच्यामुळे जातींमध्ये आदिवासी म्हणून, म्हणजे प्रादेशिक याच्यामध्ये स्त्रिया विभागलेल्या आहेत. जातींच्या याच्यामुळे दुःख वेगळं आहे. म्हणून स्त्रियांच्या चळवळींनी खूप वेगळ्या पद्धतीने एकच चळवळ राहिली. दलित बहुजनांच्या चळवळीमध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त पुरुष मंचावर बसलेले दिसतात. रमाई फाउंडेशननी वेगळं केलं आणि रमाई फाउंडेशननी अनेक स्त्रियांना आणलं, त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आहे. पण आपल्याला दिसतं की अनेक ठिकाणी अशा पद्धतीने पुरुषच पुरुष बसलेले असतात पण स्त्रिया मंचावर नाहीत, राजकारणातही नाहीत, समाजकारणातही नाहीत. ज्यांच्यासाठी बाबासाहेबांनी असं काम केलं, किंवा फुलेंच्या प्रत्येक ग्रंथाची सुरुवात सर्व स्त्री पुरुष हो अशी होते, अशा सत्यशोधकी वारसा घेणाऱ्या संपूर्ण चळवळीमध्ये आपण सगळेजणं स्त्रियांना एकीकडे विसरत चाललो. पण तुम्हाला कदाचित वंचित बहुजन विकास आघाडीमधलं एक भाषण मला खूप आवडलं होतं, ते आहे दिशा पिंकी शेख यांचं. या दिशांनी आपले डोळे उघडले. बघा, जाती, मी म्हटलं ना जातींमध्ये, जातीमधल्या स्त्रियांमध्ये अंतर असतं, तसं जातींमधल्या तृतीयपंथी आणि हिजड्यांमध्ये अंतर असतं हे माझ्या लक्षात आलं. आपल्या देशामध्ये ऐतिहासिक धरोहर बघितलं, इतिहास बघितला आणि कुणाचं वाङ्मय प्रसिद्ध झालं असं बघितलं तर पहिल्यांदा कुणाचे वाङ्मय प्रसिद्ध होतात, तर ते उच्च जातीतले होतात. तृतीयपंथीयांमध्येही लक्ष्मी त्रिपाठीचं आत्मचरित्र पहिल्यांदा प्रसिद्ध झालं, अजून दिशा पिंकी शेखचं आत्मचरित्र यायचं आहे. पण दिशा जे बोलली ते खूप महत्त्वाचं आहे. आज स्त्रियांच्या चळवळींनी ही खूप मोठी वाट करून दिली की जेंडर नावाची गोष्ट अस्तित्वात आहे, विविध प्रकारचे लिंगभाव या देशामध्ये आहेत आणि या सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. गोलपीठावरची नामदेव ढसाळांची कविता किंवा बाबूराव बागुल आपल्याला जेव्हा सगळं पूर्णपणे अस्पृश्यांची कैफियत सादर करत संपूर्णतः कसा समाज जगत होता हे सांगतात, त्यावेळेला मला वाटतं की इथली मराठी साहित्यातली, महाराष्ट्रातली कविता कुसुमाग्रजांची आपण सगळेजण पाठांतर करत होतो आणि म्हणत होतो किती ग्रेट कविता आहे, की पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा लढ म्हणा, म्हणजे आपल्याला कोणीतरी लढण्याची प्रेरणा देत होतं आणि सांगत होतं. आपल्याला कोणीच सांगितलं नाही की झलकारीबाई लढली, आपल्याला कोणीच सांगितलं नाही की आदिवासी सिद्धू कान्हू लढली, आपल्याला कोणीच सांगितलं नाही की राणी दुर्गावती लढली, आपल्याला कोणीच सांगितलं नाही की भीमा कोरेगावमध्ये इतके सैनिक लढले. आणि जेव्हा आपल्याला कळायला लागलं तेव्हा पाठीवरती हात देऊन लढ म्हणासारखी कुठली तरी शाबासकी आणि तुम्ही मात्र झुल्यावर बसा आणि आम्हाला फक्त लढ म्हणा असं करताय काय. आता ही अशा प्रकारची राजनीती चालणार नाही. हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन जेव्हा फुले आंबेडकरांनी दिला तेव्हा माझ्यासारखे संशोधक इतिहास शोधायला लागलेत. या 35 वर्षाचा चळवळीचा एक संपूर्ण अभ्यास हातात घेऊन मी जेव्हा सुरेखा, जेव्हा मी याच्यात पडल्या, सरिता, मी जेव्हा याच्यात आले तेव्हा मला लक्षात असं आलं की माझ्या पाठ्यक्रमात आम्ही कुठेच नाही. कुमुदताई आहेत कारण त्यांचा अंतस्फोट अनुवादित झालं, उर्मिलाताई आहेत कारण त्यांचं आयदान अनुवादित झालं, अर्जुन डांगळे आहेत कारण पॉयझनस ब्रेड त्यांचं अनुवादित झालं, नामदेव ढसाळ, दिलीप चित्रेंनी स्वतःहून नामदेव ढसाळांना आणि तुकारामाला अनुवादित केलं. मग काय झालं,
आमच्या नावावर संशोधनाच्या शिष्यवृत्त्या घेणाऱ्या सर्वांनी परदेशामध्ये शिष्यवृत्त्या घेतल्या आणि त्यांनी हे जे सगळे अनुवादित केलेले सगळे आत्मचरित्र आहे ना, त्याच्यावरच दलित साहित्य म्हणून पूर्णपणे आपापल्या PhD केल्या आणि प्रबंध सादर केले हे मला तिथे गेल्याबरोबर लक्षात आलं. माझ्या लक्षात असं आलं की आपण लिहिलेलं प्रत्येक साहित्य हे जोपर्यंत इंग्रजीत अनुवादित होत नाही, जोपर्यंत परदेशातल्या भाषांमध्ये पोचत नाही, जसं तुम्हाला माहिती असेल माझी मुलगी लेखिका आहे माझ्या सिनीलता रवींद्र आणि माझा जावई सतीश मनवर हा याचं गाभरीचा पाऊस आज फ्रान्समध्ये शिकवली जाते. 19 इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर फ्रान्समध्ये मराठीतली फिल्म शिकवली जाते असं घडू शकतं. आज मगाशी ज्यांचा सत्कार केला आणि त्यांची आई त्यांचा अवॉर्ड घ्यायला आली ते फिजिओथेरपिस्ट आहेत. आज चंद्रशेखर मेश्राम हे जगातले न्यूरोलॉजिस्ट आहेत. म्हणजे आपल्याला आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा कोणी प्रश्न विचारतं तेव्हा ही सगळी नावं त्यांच्यावर फेकायला पाहिजेत. जेव्हा लोक विचारतात तुम्ही काय दिलं इतिहासाला आणि तुम्ही काय केलं, तेव्हा मी आज जी सगळ्यांची नावं घेतली तेव्हा सांगा की या देशामध्ये कुठल्याही ब्राह्मणबाईंनी माझा हात धरून शिकवलं नाही, मला पहिले सावित्रीबाईंनी शिकवलं. ती बहुजन समाजातली नायिका होती. या देशामधला पहिला फेमिनिस्ट निबंध जसा तिकडे व्हर्जिनिया वुल्फचा आहे तसा या देशातला पहिला निबंध ताराबाई शिंदे या कुणबी मराठाबाईचा आहे. पण सगळं मालशेंनी तिला उच्चकुलीन मराठा म्हणून टाकल्याने प्रॉब्लेम झाला. तिला त्यांनी उच्चकुलीन मराठा म्हटलं. जर 19व्या शतकामध्ये खरोखर उच्चकुलीन मराठा 1882 ताराबाईंना मानलं गेलं असतं तर मग शाहूंचं वेदोक्त प्रकरण झालं असतं का? शाहूंना मराठा म्हणून टिळकांनी खूप गौरवलं असतं आणि सगळ्या त्या काशीवरून आलेले असतील किंवा इथले जे ब्राह्मण असतील त्या कोल्हापूरच्या ब्राह्मणांनी वेद म्हटले असते आणि शाहूंनी मनसोक्त स्नान केलं असतं. जर शाहू राजांसारख्या शाहू महाराजांना मराठा म्हणून स्वीकारलं नव्हतं, उच्च कुल वगैरे म्हटलं नव्हतं, तर सगळं माळशेंनी अशी चूक केली आणि मग काय केलं, असं सांगितलं की या देशातला पहिला निबंध उच्च जातीतल्या बाईने लिहिला. बरं का? डॉक्टर रखमाबाई सावेंची जात कधी सांगितलीच नाही. बरं, डॉक्टर रखमाबाई सावे फक्त डॉक्टर नाहीत, काय केलं असेल त्यांनी पहिल्यांदा या देशातल्या म्हणजे त्यावेळेला संविधान यायचं होतं, त्यावेळेला आपली घटना लिहायला लिहिली जा गेली नव्हती, पण जे काही कायदे होते त्या कायद्यांच्या आधारावर, ब्रिटिश कायद्यांच्या आधारावर डॉक्टर रखमाबाईंनी कोर्टात केस केली. ती बालविवाह झाला म्हणून रडत बसली नाही. तिने कुठल्या तरी रमाबाई रानडेंच्या महादेव गोविंद रानडे येतील आणि मग रमाबाईला शिकवतील आणि उंच माझा झोका ग म्हणत काही म्हटलं नाही. तिने स्वतःचा झोका स्वतःच घेतला. तिने सांगितलं माझं लग्न लहानपणी झालं आहे, ज्या नवऱ्याला मी ओळखत नाही त्या नवऱ्यासोबत मला संसार करायचा, मी आता डॉक्टर झाले आहेत मी त्यांना ओळखत नाही. तिने कोर्टात केस घातली आणि रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स अशी केस घालत त्या रखमाबाईंनी पहिल्यांदा स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा लिहिला. ही कायद्याची लढाई लढून दाखवली आणि बाबासाहेबांनी तिचा उल्लेख केलेला आहे. आपण ज्या पद्धतीने शिकतो आहोत, आपण ज्या पद्धतीने इतिहास बघितला, आपण ज्या पद्धतीनं विज्ञान बघितलं ते चुकीचं आहे हे मला कळलं. एका छोट्याशा नाटिकेतून प्रणेतीने तुम्हाला काही वाक्य सांगितली. ती म्हणाली रोहित वेमुलला होऊ द्यायचं नाही. ज्या वेळेला ती म्हणाली की रोहित वेमुलला होऊ द्यायचं नाही, किती जणांना, सर्वांना माहिती आहे रोहित वेमुलला? हात वर करा. सर्वांना माहिती आहे. राधिका वेमुलला माहिती आहे सगळ्यांना? हात वर करा. राधिका वेमुलला ही रोहित वेमुलाची आई. आज आपण रमाईवर बोलतो, आज आपण सावित्रीवर बोलतो आणि स्त्रीमुक्तीवाल्यांवर आरोप आहे की त्यांनी घरं तोडली आहेत. त्या दलित स्त्रीमुक्तीवाद्यांवर पण आहे, बहुजन स्त्रीमुक्तीवाद्यांवर पण आहे. कारण बहुजन समाजातली स्त्री जर नवऱ्याला म्हणाली की अरे दारू पिऊ नको तर तो म्हणतो तुझं काय जातं. ती जर सांगायला लागली की अरे बाबा तुला कर्ज झालं आहे पण तू आत्महत्या करू नको, तू डिप्रेशनच्या आहारी जाऊ नको, तर ती बाई, तो नवरा शेतकरी आत्महत्या केल्यानंतर ही बाई त्याचं कर्जही फेडत राहते, आपल्या मुलांनाही सांभाळते, त्यांनाही शाळेत घालते, पुन्हा शेतात जायला लागते, ते शेत तिच्या नावावर कधीच केलं गेलेलं नसतं, ती मजुरीमध्ये खटते आणि मजूर म्हणून सतत आयुष्य घालवते. आजपर्यंत असं झालेलं आहे की आपल्या आईवडिलांच्या जीवावर मुलं जगलीत. आजपर्यंत असं झालं आहे की मुलांच्या जीवावर नंतर आईवडील जगलेत. पण मुलांची प्रेरणा घेऊन जगणाऱ्या आया आता तयार व्हायला लागल्यात.
रोहित वेमुलांनी जी ज्योत पेटवली आणि त्यांनी आत्महत्या केल्यानंतर राधिका वेमुलांनी जी ज्योत पेटवली आणि प्रकाश आंबेडकरांबरोबर जाऊन तिने दीक्षाभूमीवर दीक्षा घेतली आणि आज तिला कुठल्याही याची गरज नाही, कोणाच्याही आधाराची गरज नाही. राधिका आता तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशामध्ये असंख्य बायकांना, तुमच्या रमाई फाउंडेशनसारखं असंख्य बायकांना शिक्षण देते आहे, असंख्य मुलांना शिक्षण देते आहे. आणि ती आणि राजा वेमुला असं म्हणत आहेत की एका रोहितला मारलं काय, आज असंख्य रोहित जन्माला येतील. ते कार्ल सेगरचं स्वप्न पाहतील, ते म्हणतील मला कार्ल सेगरसारखं सायंटिस्ट व्हायचं आहे, वैज्ञानिक व्हायचं आहे. इथे कौतुकाची गोष्ट नाही फक्त, पण आहेच कौतुकाची गोष्ट. छायाचा मुलगा आता सप्टेंबरमध्ये अमेरिकेत जाणार आहे, त्याला न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये रोबोटिक्ससाठी खास त्याची निवड करण्यात आली आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा मोठा प्रकार आलेला आहे आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपल्याला सगळे सांगतात, आपल्या देशातले जवळपास जास्तीत जास्त उच्चवर्णीय लोक प्रत्येक 3 घरांमागे एक अमेरिकेत तरी आहे, एक ऑस्ट्रेलियात आहे, कोणी जर्मनीत आहेत, कोणी फ्रान्समध्ये आहेत. पण तुमची आमची मुलं आत्ता हळूहळू कुठेतरी स्पर्श करायला लागली आहेत, देशाच्या बाहेर जाण्याचं स्वप्न पाहायला लागली आहेत. पण इथला जो देशवाद आहे, इथला जो राष्ट्रवाद आहे, हीच मुलं इथे जपतात आहेत. हे राष्ट्र कोणाचं आहे असं म्हटलं तर बाबासाहेब म्हणाले होते की मला हिंदू धर्मात मरायचं नाही आहे, म्हणून त्यांनी इथल्या लोकांना बुद्ध धम्म दिला. पण त्यांनी एकीकडे सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. इथली तळागाळातली मुलं शिकायला लागली. मी ज्या वेळेला सरिता सांगते ते बरोबर आहे, मी ज्या वेळेला 1980 इथे आले तेव्हा तारफैल पुरफैलमध्ये एकही सर्वोदयी, एकही गांधीवादी, एकही समाजवादी नेतृत्व काम करत नव्हतं. मी जायचे, मला मैत्रिणी मिळाल्या, मला मित्र मिळाले आणि आम्हीच त्यांच्यामधले 5 जणं होतो. ते 5 सगळे दिनेश होते का मला आठवत नाही, पण त्यावेळेला ही 5 मुलं तारफैलमधली, तारफैल पुरफैलमधली आणि मी, आम्ही गीताई मंदिराला विरोध करत विनोबाजींकडे प्रतिनिधी मंडळ घेऊन गेलो होतो की इथल्या सगळ्या दलित बहुजनांना तुम्ही फक्त एक रोजगार द्या, तुमचे गीताईचे दगडसुद्धा ते कधीतरी तुम्हाला आणून देतील असं आम्ही म्हटलं होतं. पण विनोबाजींनी त्यावेळेला ऐकलं नाही. किशोर बसलेले आहेत इथे, किशोरची मुलगी गुंजा पण इथे आली आहे. आम्ही सर्वांनी गीताई मंदिराला ज्यावेळेला विरोध केला तेव्हा लोकांना वाटलं की आम्ही गीताई मंदिराला विरोध करतो आहोत, पण आम्हाला श्रमगीता लिहायची होती. ज्या श्रमाची गोष्ट गांधी विनोबा करत होते त्यांना कसं काय आठवलं नाही की इथले सर्व श्रमिक हे दलित होते, इथले सर्व श्रमिक हे बहुजन होते, इथले शेतकरी कष्टकरी होते. चांदवडची शिदोरी लिहिताना शरद जोशींनी चांदवडला एवढं मोठं महिला अधिवेशन घेतलं आणि काल डॉक्टर पायल तडवी ज्यावेळेला आत्महत्या करते, एक आदिवासी स्त्री, ज्यावेळेला शेतकरी स्त्रिया पण आत्महत्या करतात तेव्हा या चांदवडच्या महिलांना कसं काय समजलं नाही की एखादी सुरेखा भोतमांगे किंवा एखादी पायल तडवी ह्या सर्वजणी आपल्या शिदोरीतला हिस्सा मागतात आहेत. ही चांदवडची शिदोरी घेऊन आपण सर्वजणी उठलो तर कदाचित आपण आकाशाला गवसणी घालू. म्हणून वर्ध्यातल्या जितक्या जणी शेतकरी संघटनेत होत्या, आंदोलनात होत्या, त्या सर्वांना मी आवाहन करते की डोळे उघडून बघा. आपण सर्वजण फक्त आर्थिक आणि वर्गीय लढ्याचा भाग करत शेतीमालाला किमती मागत बसलो तर आपण आपली लढाई हारून बसू. कारण फक्त शेतीमालाच्या भावाला किंमत मागून नाही चालणार, तर शेतीमालाच्या भावाला किंमत मिळाल्याबरोबर आपण जर गणपती गौरीमध्ये घालवत असू, शेतीमालाला किंमत मिळाल्याबरोबर आपले सण समारंभ करत असू आणि कुठला तरी खंडोबा, कुठला तरी दगडाचा देव माझ्यावर रुसेल फुसेल म्हणून सगळेपणे सण समारंभ करत बसू, पुन्हा चिंचोण्या पन्हे याच्यामध्ये पूर्ण आपले श्रम घालवत बसू, पुन्हा वाटा परवंटा घेऊन करत बसू, तर तुम्हाला मी सांगते, ब्राह्मण स्त्रीच्या बरोबरीने येऊ नये म्हणून तुमच्यासाठी घातलेला घाट तुम्हाला कधी कळला नाही. पण किमान जी दलित स्त्री ज्ञानज्योती घेऊन उभी आहे, जिनं खरोखर सावित्रीबाईचा वारसा खांद्यावर घेतला आणि तिला स्वतःची माय बनवलं, खरोखर जनाबाई ज्या पद्धतीने बाहेर आली तशी दलित स्त्री बाहेर आली आणि बुद्धाची थेरी गाथा घेऊन जशा थेरी बाहेर आल्या 73 थेरी तशी स्वतःची आत्मचरित्र लिहायला लागली, कुणाचीही तमा न बाळगता, कुणाचीही भीती न बाळगता आपल्याबद्दल लिहायला लागली. जे अजयनी गाणं म्हटलं पहिल्यांदा की मला का बरं वर्गामध्ये विटाळ मानला जातो, शांताबाई कांबळे पण तेच म्हणतात, बेबीताई कांबळे पण तेच म्हणतात. ह्या पद्धतीने विटाळाची वेदना स्त्रीशिवाय कोणाला कळणार हो,
चार दिवस तिला वेगळं केलं आणि शबरीमलामध्ये पण जाऊ नका म्हटलं, अजूनपर्यंत विटाळच. आणि तरीसुद्धा त्या शबरीमलामध्ये जाण्याची स्त्रियांना का घाई लागली मला कळलं नाही. काळाराम मंदिरामध्ये ज्या वेळेला सत्याग्रह केला बाबासाहेबांनी, त्यावेळेला त्यांचा हेतू असा होता की आम्ही मंदिरापर्यंत पोचलो बघा, आणि आम्हाला असे देव नकोत म्हणून त्याच्यानंतरच्या सत्याग्रहामध्ये अनेकांनी आपले देव नदीमध्ये विसर्जित केले. पण आज आज आपल्याला लक्षात असं येईल की शबरीमलाची लढाई तरीसुद्धा तेवढीच महत्त्वाची होती. हाजी अलीच्या दर्गावर जाणारी मुस्लिम स्त्री ही आपल्या हक्कासाठी लढते आहे. आज लोक म्हणतात की तलाकाचं बिल पास झालं, पण 20 वर्षाची शहनाज शेख ही 1985 मध्ये दार खडखडवत होती कोर्टाचं आणि म्हणत होती की हे तलाक 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 बंद करा. इथला मुस्लिम सत्यशोधक समाज म्हणत होता, सय्यदभाई म्हणत होते, वजीरभाई म्हणत होते, मेहरुनिसा दलवाई म्हणत होती, मुमताज रहिमतपुरे म्हणत होती, रझिया पटेल म्हणत होती, पण इथल्या कोणालाही तेव्हा भीक घातली नाही. आणि एवढं सगळं वातावरण ज्यांनी तयार केलं ना, त्याच्यानंतर एक राजकीय अशी पटकन सशानी जशी कासवाच्या पाठीवरून उडी मारायची, तसं सीमारेषेवर येऊन आम्ही तलाक बिल मंजूर केलं असं म्हणायचं. ज्यांनी लढाया केल्या त्या सर्वांना कुणाकडूनही प्रेरणा मिळाली. या विषमतेच्या विरोधामध्ये ज्या लढल्या त्यांचा इतिहास कसा लिहिला जाईल, कधी लिहिला जाईल, तो पाठ्यक्रमामध्ये शिकवला जाईल की नाही जाणार. मला पाठ्यक्रमामध्ये जे शिकवलं गेलं, तुम्हाला जे पाठ्यक्रमामध्ये शिकवलं गेलं, ते सीतेच्या कहाण्या शिकवल्या. आम्हाला सांगितलं गेलं जे खोटं होतं, जे आम्ही पाहिलं नाही, हॅरी पॉटरसारख्या कथा होत्या, कहाण्या होत्या, तशा आम्हाला सांगितल्या. आणि त्या कहाण्यांवर आम्ही विश्वास ठेवला आणि त्याला धर्म मानलं. पण 1588 वर्षापूर्वी एक माणूस होता, तो जिवंत होता, आणि त्यांनी संपूर्णपणे ललकारलं. आणि त्याला ललकारत त्यांनी शिष्याचं म्हणणं ऐकलं. गुरुनी शिष्याचं म्हणणं ऐकण्याची परंपरा या देशामध्ये मनुस्मृतीमध्ये कधीच नाही. आनंदाचं म्हणणं ऐकलं एवढंच नव्हे, तर ज्या पत्नीचा त्याग केला होता, ज्या मातेचा त्याग केला होता, त्या सर्वांना सुद्धा आपल्या धम्मामध्ये यायचं आहे हे लक्षात घेतल्यानंतर महाप्रजापती गौतमीसोबत आणि आपली पत्नी यशोधरा, ती पण त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत असणाऱ्या 300 भिक्कुणींसोबत स्त्रियांनी 300 स्त्रियांसोबत जेव्हा धम्म प्रवेश केला, त्या भिक्खुणी झाल्या. आणि अशाच 73 स्त्रिया ज्या संसारातून विमुक्त झाल्यात, मुक्त झाल्यात. या आजच्या स्त्रीमुक्तीचं काय तुम्ही सांगता? पाश्चात्य स्त्रियांनी ब्रा बर्निंग केलं म्हणून खूप डोक्यावर घेतात आपल्या इथले पुरुष आणि म्हणतात ते पाश्चात्य किती चुकीचे होते वगैरे वगैरे, आणि कशा त्या स्त्रिया होत्या, त्यांना त्यांच्यावर काय नेमके अन्याय होते, आपण इतिहास कधी समजून घेऊ शकत नाही. त्याच्यावर त्यावेळेला ही बंदी घालण्यात येत होती आणि म्हटलं जात होतं की ह्या जाहिरातींमध्ये अशाच पद्धतीने असल्या पाहिजे आणि तुम्ही त्या जाहिरातींमधल्या स्त्रियांसारखं वागा. तेव्हा तिथल्या स्त्रियांनी ब्रा बर्निंग केलं. आपल्याला हे माहिती नसतं, आपण अर्धवट माहितीवर जगत असतो आणि आजकाल व्हॉट्सअपसुद्धा आपल्याला अर्धवट माहिती पुरवत असते, ते जाऊ दे. पण थेरीमध्ये ज्या वेळेला मुत्ता लिहिते आणि किशा गौतमी लिहिते, त्यावेळेला आपले डोळे उघडतात. एक थेरी म्हणते, मी माझ्या कुबड्या नवऱ्यापासून आणि अतिशय भांडी धुणी करावे लागणाऱ्या दिवस रात्र खटत राहणाऱ्या संसारापासून मुक्त झाले. हे किती मोठे मुक्तीचे बोल आहेत. ही कुठली, म्हणजे आजसुद्धा स्त्रीवादी स्त्री बोलू शकते का असं? नाही बोलू शकत. हे थेरींनी दाखवून दिलं. म्हणजे आम्हाला सरस्वती शिकवली जी कधी नव्हतीच, पण आम्हाला कधी ह्या स्त्रिया शिकवल्या नाहीत ज्या सरस्वतीपेक्षा ग्रेट होत्या आणि त्या शिकत होत्या, त्या लिहित होत्या, त्या बोलत होत्या. भगवान महावीरांबरोबर श्रमणेर स्त्रिया होत्या 14,000, त्या संपूर्ण देशभर भटकत होत्या. त्याचबरोबर बुद्ध धम्मातल्या स्त्रिया भटकत होत्या, पण श्रमणेर स्त्रिया लिहू वाचू शकल्या नव्हत्या. ख्रिस्ती धर्मातली स्त्री लिहू वाचू शकली नव्हती. ब्राह्मण आणि हिंदुत्ववादी धर्मातल्या स्त्रीला तर लिहा वाचायचं स्वातंत्र्य नव्हतं, पण 2500 वर्षापूर्वी 73 स्त्रिया लिहित होत्या. अद्भुत आहे. वाचत होत्या. त्यांनी फक्त धर्मग्रंथ नाही वाचले, धम्म नाही वाचला, त्यांनी आपल्या जीवन कहाण्या लिहिल्या. दलित आत्मचरित्राची सुरुवात थेरीगाथेची आहे, छाया आहे ना ही. आपली आत्मचरित्र स्त्रियांनी लिहिलं आहे. पहिल्यांदा लोक विचारतात कुठं कोणी लिहिलं हो, भारतामध्ये आत्मचरित्र लिखाण कुठून सुरू झालं? बुद्ध धम्मापासून झालं. आणि ते फुले आंबेडकरी विचारधारेने आपल्याला सर्वांना दाखवून दिलं.
तर मला हे सांगायचं आहे की आज अनेक मुलं तयार होतात आहे, तरुण मुलं तयार होतात आहे. रोहित वेमुल्लासारखी मुलं आहेत. रोहित वेमुल्लापासून प्रेरणा घेऊन जे एन यूमध्ये टाटा इन्स्टिट्यूटमध्ये ज्या पद्धतीची चळवळ सुरू झाली विद्यार्थ्यांची, ती खूप लक्षणीय आहे. त्यातून कन्हैया जन्माला आला, त्याच्यातून शेहला रशीद जन्माला आली, त्याच्यातून अनिर्बान जन्माला आला, आणि असंख्य तरुण मुलं मुली वेगवेगळ्या जाती धर्माची आज विविध प्रश्न करतात आहेत, रस्त्यावर येतात आहेत. जरी राजकीय युद्धपटलावर ते हारताना दिसले असतील, तरी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ते मुसंडी मारतात आहे. प्रणेतीसारखी छोटी मुलं जर मुसंडी मारू लागली आहेत, तर आज संपूर्णपणे सगळी टी व्ही माध्यमांपासून फक्त आपल्याला शहा मोदी दिसतील, पण या सगळ्या टी व्ही माध्यमांना, या वेगवेगळ्या सोशल मीडियाला, या संपूर्ण वेबसाईट्सना विविध पद्धतीने वेब सिरीज तयार करत आज आपण आपले जे हरवले गेलेले, ज्यांना लपवलं गेले अशा नायक नायिकांना शोधूया. हा खरा फुले आंबेडकर स्त्रीवाद आणि स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा असेल. आपण ज्या स्त्री पुरुषांनी खरोखर, आपण आता पूर्वीसारखं लिहायचं नाही. आम्हाला चौथीमध्ये होतं थोर पुरुषांचे चरित्र, त्याच्यामध्येच इंदिरा गांधी आणि त्याच्यामध्येच सावित्रीबाई, म्हणजे त्याही पुरुषच, थोर पुरुषांचे चरित्र. आपल्याला भाषा बदलावी लागेल, आपल्याला सांगावं लागेल की थोर मानवांचं चरित्र. आपण माणूस पेरायला निघालो आहे, आपण माणूसकीचं बीज पेरतो आहे, मानवतेचे जाहीरनामे लिहितो आहे, मग त्याच्यामध्ये असा स्त्री पुरुष भेद कसा? मग त्याच वेळेला एखादी दिशा पिंकी शेख येईल, एखादा माझा सांगलीमधला पांडूसारखा मित्र, ज्याने त्याचा तर मी आदर्शच मानते, हा पांडू खरं हिजडा, त्याला समाजाने अव्हेरलेलं, आणि तो संग्रामसारख्या संस्थेमध्ये काम करत होता, रस्त्यावर 2 वर्षाची मुलगी दिसली पडलेली, एच आय व्ही एड्सनी पॉझिटिव्ह असलेली मुलगी, त्याने तिला उचललं, तिला दत्तक घेतलं. आज समता MBBSच्या पहिल्या वर्षाला आहे. तो म्हणाला मला, तो हे बोलला, तो मला म्हणाला मला फुले आंबेडकरांनी फक्त हेच शिकवलं की माणूस आहे बाबा, ती मुलगी आहे, तिला मी सोडून देऊ, ती एच आय व्ही एड्सवाली आहे, तिला तिच्यामुळे मला झाला तर, असे कुठलेही विचार माझ्या मनात नाही आले. म्हणजे टाळ्या कोणासाठी वाजल्या पाहिजे? त्याच्यासाठीच ना. आणि आपण म्हणतो की छक्के टाळ्या वाजवतात, आपला संपूर्ण समाज असा आहे, आणि तो मात्र आपल्यापेक्षा 2 अंगुळी वर आहे. हां, आपण ते हे समजलं पाहिजे. आपण हा जो असंवेदनशील झालेला समाज आहे, तो आपण जागृत करू शकतो. मी मगाशी सुनील खोब्रागडेजींना म्हटलं, खरं तर त्यांचं भाषण मला आता खूप ऐकायचं आहे, कारण त्यांच्याजवळ खूप साऱ्या एंटरप्रेन्योरशिप कसं करायचं, तरुणांनी कुठल्या मार्गाने जायचं, पत्रकारिता का करायची, खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि ते तुम्हाला सांगतील. पण मला ही जी मुलं जगतात आहेत, ही जी मुलं आपल्याला प्रेरणा देतात आहेत, त्या प्रेरणेतूनच मला असं म्हणायचं आहे की आपल्याला, आपण ज्या शोधयात्रेसाठी निघालेलो आहोत, तिथे आपल्याला खूप लोकं भेटतील. सचिन माळीसारखे, शीतल साठेसारखे, ज्यांच्यावर नक्षलाईटचा आरोप करून टाकला आणि त्यांना तुरुंगामध्ये टाकून दिलं, आज शीतल सावित्रीबाई आणि रमाबाईची गाणी गात जत्थे करत करत सगळीकडे फिरते आहे. या सर्वांना आपल्याला अभय द्यावं लागेल. आपण सर्वांनी मिळून असा अभय, निर्भय असणारा समाज आपल्याला उभा करावा लागेल. आपल्याला एक खूप मोठी सांस्कृतिक क्रांती करायची आहे. मी जयप्रकाशजींच्या चळवळीतून येते, तिथे आम्ही सप्तक्रांतीची भाषा बोलायचो, आणि त्याच्यामध्ये 2 खूप महत्त्वाच्या क्रांत्या होत्या. ज्या क्रांत्या मला फुले आंबेडकरी चळवळीतच दिसल्या, त्या म्हणजे शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्रांती आणि आध्यात्मिक क्रांती. आणि ह्या आध्यात्मिक क्रांतीमध्ये धम्म, जिथे ईश्वराला स्थान नाही पण जिथे तत्त्वज्ञानाला स्थान आहे, जिथे हिंसेला थारा नाही पण माणूस हिंसक आहेच, माणूस हिंसा करतो, त्याला प्रायश्चित्त पश्चाताप करण्याची गरज नाही पण त्याला अत्तदीप भव व्हायचं, स्वयंप्रकाशित व्हायचं गरज आहे. म्हणून अंगुलीमालापासून ते अगदी आम्रपालीपर्यंत ज्यांना ज्या समाजाने स्वीकारलं, असा धम्मदीक्षा देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा आपला महापथप्रदर्शक, आणि त्यांची पत्नी, तिला खूप कमी कालावधी भेटला पण ज्या रमाईंनी कोट्यावधी लेकरांना आपली लेकरं समजले, त्यांचा मुलगा गेल्यानंतरही त्या दुःखात न राहता, त्या, मला मुंबईतला एक प्रसंग आठवतो की त्यांनी मुंबईमध्ये झोपडपट्टीत आल्यानंतर प्रत्येक झोपडपट्टीच्या दाराशी जाऊन आपण शिकलो पाहिजे असं वाण घेतलं आणि शिक्षणाचं वाण वाटलं. ती
19व्या शतकात असणाऱ्या सावित्रीची पुढची प्रतिमा होती. आता आपल्याला सावित्री आई म्हणजे साऊ माझी माय असं शीतल साठे म्हणते, साऊ पेटती मशाल, ही पेटती मशाल हातात घेऊन जसं आपण बलराज सिंह चिमाची जी कविता आहे, ले मशाले चल पडे हे लोग मेरे गाव के, लोक चुकीने म्हणतात ती दुष्यंत कुमारची आहे, पण चिमा एक राजस्थानचे कवी आहेत, त्यांची ती कविता आहे. तसं तुम्ही त्यांनी त्याचा अंत ह्या नाटिकेचा शेवट केला. मला असं वाटतं आपण आपल्या आयुष्याची सुरुवात ही सगळी सावित्रीबाईंची, रमाईची, रखमाबाईची अशा सगळ्या मशाली घेत, मुक्ता साळवेची, ताराबाई शिंदेंची मशाल घेत, सगळ्या दलित बहुजन पुरुषांनी स्त्रियांच्या खांद्याला खांदा लावत सुरेखा भोतमांगेला, बुधीबाईला, पायल तडवीला सगळ्यांना न्याय मिळावा म्हणून आपल्याला रस्त्यावर यायचंच आहे. आपली लढाई आत्ता सुरू झालेली आहे. धर्मांधतेचा डिमडिमा वाजायला लागलेला आहे. अनेक रोहित वेमुल्ला आत्ता या वाटेवर असतील. कदाचित आपल्याला माहिती नाही की कन्हैया कुमार, शहला रशीद, अनिर्बान, लता प्रमोजीच्यावर 10 वॉरंट्स ऑलरेडी होते, आत्ता संपले होते, मला असं वाटतं आता पुन्हा सुरू होतील. तर अशा पद्धतीने ज्यांना कुणालाही अटक करू केलं जाऊ शकतं, सोपं आहे त्यांना त्यांच्या जातीतल्या एकेकाला मारणं, पण त्यांना संघटित झालेल्या शक्तीला मारणं सोपं नाही. त्यांना पानसरेला मारणं सोपं आहे, कलबुर्गीला मारणं सोपं आहे, गौरी लंकेशला, आणि मग ते भीती दाखवू शकतात. तुम्ही ब्राह्मण किंवा लिंगायतातले असाल, तुम्ही क्षत्रियातले असाल, तर तुम्ही पुढे येऊ शकत नाही, कारण तुम्ही जर बोललात तर तुम्ही असे असे बळी पडाल. पण ते आपल्याला कुठली भीती दाखवतील, कारण आपण संघटित आहोत आणि म्हणून संघर्ष करण्याची ताकद आपल्या सर्वात आहे. हा फुले आंबेडकरवादी जाहीरनामा, हा स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा आहे. हे मी कशासाठी म्हणते हे तुम्हाला कळेल, कारण स्त्री ही मानव आहे आणि मानवमुक्तीचा जाहीरनामा देणारं हे दर्शन, हे दार्शनिक, हे पुढे धम्मतत्वज्ञानाला जाऊन मिळतं, ते घेऊन आपण पुढची वाटचाल करूया. मला आयोजकांनी इथे बोलवलं, संधी दिली. मला वाटलं होतं हा कागद येणार नाही, त्याच्या आधी मी संपेन, पण तरीसुद्धा थोडंसं लांबलेलं भाषण तुम्ही ऐकून घेतलं आणि मला मनापासून साथ दिली, आणि अशीच साथ आपण आपल्या कार्यात आणि आपल्या तत्त्वज्ञानात, आपल्या संशोधनात, अभ्यासात एकमेकांना देऊया. नवीन पिढीसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि नवीन पिढीला आपल्या खांद्याच्या वरती जाऊन बाहेरचं जग बघायला देऊन आपण पुढची सुरुवात करूया. धन्यवाद. जय भीम.